मिरज तालुक्यातील मल्लेवाडीत ओढ्याच्या पुरात दाम्पत्यासह तिघे वाहून गेले. महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन दिवस संततधार पावसाने मिरजेतील ओढ्यांना पूर आलाय. गुरुवारी सकाळी तालुक्यातील मल्लेवाडी येथे ओढा पार करताना पुराच्या पाण्यात पती पत्नीसह तिघे जण वाहून गेले. या घटनेत जयश्री संजय दरुरे व वर्ष 45 राहणार मल्लेवाडी या महिलेचा पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. महिलेच्या पतीसह दोघे बचावलेत. मल्लेवाडीत बेडग रस्त्यावर शेतात राहणारे जयश्री दरुरे व संजय दरुरे हे दाम्पत्य बुधवारी रात्री गावातील घरी आले होते. गुरुवारी शेतात जनावरांची धार काढायची असल्याने सकाळी 11 वाजता दरुरे दाम्पत्य व गावातील धोंडीराम शिंदे हे तिघेजण मल्लेवाडी एरंडोली रस्त्यावर ओढ्या पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यातून पलीकडे जाताना पाण्याच्या प्रवाहात तिघेही बुडाले. यावेळी काठावरील ग्रामस्थांनी संजय दरुरे व धोंडीराम शिंदे यांना वाचवले. मात्र जयश्री दरुरे यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मिरज शहर व तालुक्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. मिरजेला जोडणाऱ्या पंढरपूर मालगाव एरंडोली बोलवाड रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता.